शेतकरी बंधू नमस्कार. आज जी आपण माहिती घेणार आहे ही जांभूळ कोकण भाडोली एक वर्षाचं रोप आहे. पाऊण किलोची बॅग असते. आता ही जर जांभूळ म्हणलं तर कोकण भाडोली जांभूळ म्हणलं तर आता हे आपल्याकडे स्वतः मदर प्लांट असल्यामुळे आपण स्वतः कलमं बांधलेली असतात. बघू शकतो आपण आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे. त्याचबरोबर आता ह्या जांभळीचं लागवडीचं अंतर जर म्हणलं तर इस्रायल पद्धतीनं लागवड अंतर जर म्हटलं तर आपल्याला 12x10 वरती 12x8 वरती त्याचबरोबर 10x10 वरती आणि 15x15 वरती. आता ज्या शेतकरी बंधूंच्याकडे क्षेत्र भरपूर आहे त्या शेतकरी बंधूंनी जरी 12x10 वरती लावली तरी आपल्याला एकरामध्ये 300 रोपं लावता येतात. आता ही कोकण भाडोली जांभूळ म्हटलं तर एक वर्षाचं रोप आहे, लावल्यापासून आपल्याला 2 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं. आता कोकण भाडोली जांभूळ म्हटलं तर याचा कलर आणि साईज ही मोठी येते, त्याचबरोबर कलर हा काळा येतो. आता जांभळीमध्ये आपण जी माहिती घेतो आहे त्यामध्ये कोकण भाडोली ही ब्लॅक कलर, त्याचबरोबर थाई म्हणजे मोठी साईज आणि व्हाईट जांभूळ म्हणजे त्याला आपण सफेद जांभूळ म्हणतो, असे 3 प्रकार आहेत. तर शेतकरी बंधूंना अशी सर्व रोपं आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतात. शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं. 35 एकरात नर्सरी आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात. आता ही जर रोपं आपण 12x10 वरती 12x8 वरती लावली तर ह्याचा आपल्याला रोप लावते वेळी साधारण 2 ओळीमधील अंतर 12 फूट, 2 रोपातलं अंतर 8 फूट. आणि रोपं लावते वेळी शेतकरी बंधूंनी त्यामध्ये शेणखत, निंबोळपेंड, थिमेट हे लावायचं आहे. त्याचबरोबर ही कलमाची पट्टी असते ही 1 महिन्यानंतर सोडायची असते. त्यानंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या व सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12x0 ची आळवणी घालायची आहे. सातव्या दिवशी परत आळवून द्यायची आहे. 1 महिन्यानंतर शेंडा कट केल्यानंतर त्याला रिंग पद्धतीनं आपण DAP दिलं की झाडाची वाढ व्हायला चालू होते. त्याचबरोबर 3.5 महिन्याला ह्या झाडांची शेंडे कटिंग करायची, त्यामुळे फांद्याची संख्या वाढून झाडाचं खोड मोठं होतं, बुंदा मोठं पोसला जातो आणि बुंदा पोसल्यानंतर झाडाला माल धरण्याची कॅपॅसिटी येत असते. आता ही आपली 1 वर्षाची रोपं आहेत. हीच रोपं आपण रीबॅगिंग करून ज्यावेळी 3 किलोच्या बॅगमध्ये घेतो त्यावेळी ते रोप चांगलं स्टेम जाड होतं, त्याचबरोबर 3 किलोच्या बॅगमध्ये मिळतात. आता हे 3 किलोच्या बॅगमध्ये ज्यावेळी रोप आपण दिलं तर ते रोप लावल्यापासून आपल्याला 1 ते 6 वर्षात उत्पादन घेता येतं. जसं रोप मोठं होईल तसं त्याचं स्ट्रॉंगमध्ये उत्पादन पण चांगलं होत जाते. त्याचबरोबर आज जांभळाचा उपयोग जर म्हटलं तर वाईनसाठी होतो, त्याचबरोबर मेडिसिनसाठी बियाचा वापर होतो. म्हणजे बाय प्रोडक्ट हे सर्व ठिकाणी बनत असल्यामुळे आपल्याला जांभळीला चांगले दिवस आहेत. आज आपली जी नर्सरीनं रोपं दिलेली आहेत 4-5 वर्षापूर्वीच्या बागा दिलेली आहेत त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बॉक्स पॅकिंग 180 रुपये ते आपल्याला 150 रुपयेपर्यंत हा दर त्यांना बॉक्स पॅकिंगचा 1 किलोचा मिळालेला आहे. आणि जांभूळ म्हटलं तरी कलमी जांभूळ असल्यामुळे जमिनीबरोबर जी वाढ होते, लोकांना जांभूळ म्हटलं की वाटतं झाडावरती चढून जांभूळ काढायचे आहेत, तर शेतकरी बंधू तसं नसतं. कलमी जे रोप आहे ते डेरेदार होतं, त्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला अंतर कमी करून झाडं जास्त बसवून उत्पादन चांगलं घेता येतं. आज आपली महाराष्ट्रात ह्याची बरीच लागवड आहे, कारण आज रोप लावल्यापासून सल्ला, मार्गदर्शन, नियोजन, त्यामुळे बागा आपल्या डेव्हलप होतात. त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं. आता ज्या अनुदान घेण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर किंवा रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना, त्याचबरोबर पोखरा योजना कुठल्याही योजनेमध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळत असल्यामुळे शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता ही जी रोपं आपण 1 वर्षाची बघतो आहे अशी आपल्याकडे 5 वर्षाची पण रोपं आहेत. तर शेतकरी बंधूंना जेवढी मोठी रोपं पाहिजेत वयानुसार तशी ह्या नर्सरीमध्ये आपल्याला रोपं मिळत असतात. अगदी शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे, कॅनॉल, धरणात, विमानतळात जातात तर त्या शेतकरी बंधूंसाठी आपल्याला तयार पण फळझाडे मिळतात. आता ही जांभूळ म्हटलं तर आपल्याला जास्त देखभालीची गरज नाही, फवारणीची गरज नाही, त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये झाडे डेव्हलप होतात. आता ज्यावेळी आपण हा कोकण भाडोडीचा व्हिडिओ पाहतो तर झाडे डेरेदार होतात आणि उत्पादन आपल्याला घेता येतं, तर उत्पादन घेता येतं. तर ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कोकण भाडोली लागवड अंतर 12x8, 12x10, 12x12 त्याचबरोबर 15x15 झाडं डेरेदार होतात, उत्पादन चांगलं आणि प्रत्येक वर्षी याला उत्पादन येणार. तर शेतकरी बंधूंना ह्याला ताण कसा द्यायचा आहे तर ज्यावेळी आपण गणपतीनंतर
म्हणजे सरासरी आपल्याला झाडाला शेंडे कट करून आपण त्याचं पाणी बंद करायचं आहे, त्यावेळी पाणगळ होऊन नवीन फुटवा येतो, त्यानंतर आपल्याला खत पाण्याचं नियोजन दिलं जातं, त्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात. त्याचबरोबर प्रत्येक 6 महिन्याला कुठली खतं वापरायची हे सर्व नियोजन आपल्याला मिळत असतं. असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्व फळझाडे असतील, जंगली झाडे असतील, त्याचबरोबर तयार फळझाडे असतील, याचं सर्व नियोजन आपल्याला मिळत असतं. तर आपण जे आता कोकण भाडोली पाहतो आहे, त्याचबरोबर आता आपला हा 1 नंबर कोकण भाडोली, त्याचबरोबर हा 2 नंबरचा पण कोकण भाडोली आहे. आणि ह्याच ह्याच्यामध्ये आपली 1 वर्षामध्ये सफेद जांभळीची पण रोपं आहेत, त्याचा पानाचा कलर वेगळा येतो, बघू शकतो आपण. कोकण भाडोली पान पूर्ण जाड येतं, गडद पान येतं. आता हे जे पांढरं व्हाईट जांभळ म्हणतो आपण, ही पण 1 वर्षाची रोपं आहेत. तर आता ही रोपं रीबॅगिंग करून आपण 3 किलोच्या बॅगमध्ये वाढवून 1 वर्षानंतर ही रोपं शेतकरी बंधूंना देत असतो. तर आता ज्या शेतकरी बंधूंना ही जरी लहानमध्ये रोपं घ्यायची असतील तरी ही आपण देऊ शकतो. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देत असतो. शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, असे नवनवीन अपडेट मिळण्यासाठी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सर्व या यूट्यूब चॅनलवर माहिती मिळत असते. तर ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच ठिकाणी बागा डेव्हलप केलेल्या आहेत. आणि आता ह्या जांभळीचे आपल्याकडे स्वतः मदर प्लांट असल्यामुळे आपण ही कलमं बांधलेली असतात. आपली नर्सरी 35 एकरात आहे, आपल्याकडे टोटल 22 पॉलीहाऊस आहेत कलमे बांधण्यासाठी. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, असे नवनवीन व्हिडिओ मिळणार आपल्याला. आता जांभळ लागवड ही बरीच माझ्या शेतकरी बंधूंनी केलेली आहे. कमी पाण्यामध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी देखभालीमध्ये येणारं पीक आहे. त्याचबरोबर उत्पादनाचा चांगला स्रोत आहे, चांगलं प्रत्येक वर्षी याला उत्पादन मिळत असतं. आणि जांभळीपासून बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे शेतकरी बंधूंना ह्याचा दर चांगला मिळत असल्यामुळे अशी कमी पाण्यामध्ये येणारी चिंच, जांभळ, आवळा अशी आपण लागवड करू शकतो. कलमी रोपापासून चांगलं उत्पादन मिळाल्यामुळे शेतकरी बंधूंनी आज महाराष्ट्रात आपला हा जो चॅनल आहे हा कमी वेळेमध्ये प्रसिद्धीस आलेला आहे. आणि आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी असल्यामुळे शेतकरी बंधूंना असे 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळत असल्यामुळे खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन. तर अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून सर्व फळझाडांची माहिती ही आपल्याला मिळत जाईल. आणि शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रामध्ये ही रोपं घरपोच मिळतील. तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. झाडे लावा, झाडे जगवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बंधू, आपण जे आता मगाशी 1 वर्षाचा व्हिडिओ बघितली रोपं, आता ही 2 वर्षामध्ये 3 किलोच्या बॅगमध्ये रोपं असतात. ही ज्यावेळी रीबॅगिंग होतात तेव्हा तिची उंची वाढणार, खोड वाढणार, खोड पण बघू शकतो आपण. तर आपल्याकडे अशी 2 वर्षे 3 वर्षे 4 वर्षे 5 वर्षापर्यंत रोपं मिळतात. आता 2 वर्षाच्या झाडाला फ्लावरिंग पण बघू शकतो. ही जात आहे कोकण भाडोली जांभळ, 2 वर्षामध्ये रोपं आहे ती. मगाच्या व्हिडिओमध्ये आपण जी 1 वर्षाची बघितली तीच रोपं 2 वर्षाच्या स्टेजमध्ये अशी येतात. आणि अगदी 3 वर्षामध्ये म्हणलं तर बघू शकतो 15 किलोची बॅग 350 रुपये किंमत असते. कोकण भाडोली आपल्याकडे असे थाई जांभळ हे सर्व मिळत असतं. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये पण आपण माहिती जी घेतली ती सफेद जांभळीची, ती आपल्याला इथं पाहता येते. 2 वर्षाची रोपं, 1 वर्षाची रोपं म्हटलं की 1.5 किलोच्या बॅगमध्ये येतात, 2 वर्षाची रोपं अशी 3 किलोच्या बॅगमध्ये येतात. असं फ्लॉवरिंग आलेलं असतं, झाडाचं खोड मजबूत झालेलं असतं. आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.